जव्हार नगर परिषदेत गेल्या 2-3 वर्षांपासून मनमानी व अंधधुंद कारभार सुरू आहे. शहरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने बोगस खडखड नळ पाणी योजना, रस्ते, गटार, शहरातील लाईटिंगच्या कामात झालेला घोटाळा अशा अनेक प्रकारच्या समस्यांना शहरातील नागरिकांना सामोरं जावं लागतंय. जव्हार नगर परिषदेत खुलेआम भ्रष्टाचार सुरू आहे. परिषदेतील अधिकाऱ्यांमध्ये एका प्रकारे काही अधिकारी संगणमत करून मलाई खात आहेत अशी चर्चा मोठ्या प्रमाणात शहरात होतीये. शहरामध्ये विकास कामांतर्गत होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे भविष्यात शहराचा व तमाम शहरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे यामध्ये तीळ मात्र शंका नाही. अशी परिस्थिती कायमच आमच्या चॅनलच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष संदीप वैद्य समोर आले आहे. जव्हार नगर परिषदेत चाललेल्या मनमानी कामकाजावर विशेष लक्ष देऊन प्रामुख्यानं खळखळ नळ पाणी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्याशी संपर्क साधून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जव्हार शहरातील खळखळ नळ पाणी योजनेची सत्य परिस्थितीबाबत चर्चा करून SIT मार्फत चौकशीची मागणी करणार व जव्हार शहरातील नागरिकांना न्याय मिळवून देणार अशी कडक व ठाम भूमिका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी नगराध्यक्ष संदीप वैद्य यांनी मांडली आहे. जव्हारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट. साहेब, जे जव्हार खडखड नळ पाणी योजनेचा तुम्हाला मी मगाशी प्रश्न विचारला, आपण सत्ताधारी पक्षात आहात, मी स्वतः पत्रव्यवहार केलेला आहे चौकशीसाठी. काही खडखड नळ पाणी योजनेची जी आहे ते चौकशी होऊन आणि जे भ्रष्टाचार झालेला आहे ते भ्रष्टाचार जे कोणी केला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मी सुद्धा पत्र दिलेलं आहे. सगळीकडे दिलेलं आहे, मी जव्हार प्रांत कार्यालयामध्ये दिला, कलेक्टर साहेबांना दिला, मागे पालकमंत्री आले होते त्यांनाही मी दिलं. तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात तर तुम्ही तुमच्या माध्यमातून याची चौकशी वगैरे हे करून किंवा संबंधित मुख्य अधिकाऱ्यांना किंवा येणाऱ्या काळामध्ये खडखड नळ पाणी योजना कशी व्यवस्थित व्हावी असा तुम्ही का तुम्ही त्यांना तुमच्या माध्यमातून बोलणार नाही? नक्की येणाऱ्या काळात जिल्हा नियोजन समितीचा सदस्य म्हणून मी ही गोष्ट येणाऱ्या काळात कलेक्टरना विचारणार आहे. हे सर्वकष चौकशीची मागणी करणार आहे. म्हणजे कशी, का योजनेचं टेंडर पब्लिश होण्यापासून ते आजपर्यंत झालेला खर्च आणि त्याचा जनतेला जव्हार शहरातील जनतेला नगरपालिका दिली झालेला खर्च याची संपूर्ण चौकशी करण्याची मी मागणी करणार आहे. मी आदरणीय उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादांकडे या गोष्टीची मागणी ऑलरेडी केलेली आहे, परंतु दुर्दैवाने संपली का आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करू हे सर्व जे काही थोतांड झालेलं आहे नगरपालिकेत ते बाहेर काढण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल आणि माझा त्याच्यावर पूर्ण अभ्यास पण आहे. आता याच्यात ठेकेदारी कोण आहे काय आहे हे सगळंच विचारायची वेळ आलेली आहे, परंतु काही गोष्टी अशा घडतात का आपल्याला माहिती आहे. मी जे लहानपणापासून जेव्हा 25 वर्षापासून मी गावाच्या शहराच्या राजकारणात आहे मी कधीही होणाऱ्या कामात खीळ घालायचा किंवा राजकारण करायचा प्रयत्न मी कधी केला नाही. पण जेव्हा ह्या गोष्टीचा सर्रास गावाच्या विकासावर परिणाम होताना दिसतोय तेव्हा मात्र मी आता निश्चित ठरवलेलं आहे का येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टीची चौकशी करू, कारण आज जव्हार शहर आणि तालुका एका निर्णायकी अवस्थेत आलेला आहे असं माझ्यासारखं वाटतं. येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो का तुम्ही जव्हारकरांना न्याय देणार शेवटचे देऊ शकतो? नक्की नक्की, मी 100% सांगतो. पाणी पुरवठा योजनेच्या मध्ये झालेला गैरव्यवहार, त्याच्या झालेला कामांचा दर्जा, तिथे झालेला खर्च आणि तो खर्च नुकके कुठे गेला या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून आणि माननीय अजितदादांचा एक कार्यकर्ता म्हणून मी येणाऱ्या काळात या सगळ्याचा पाठपुरावा करेल याची मी खात्री या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जव्हारकरांना देऊ इच्छितो. त्याचबरोबर येणाऱ्या काळात जव्हारच्या विकासाचं व्हिजन काय असावं या दृष्टीने पण आम्ही एक पूर्ण मॅप माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, त्याला मूर्त स्वरूप देण्याचं पण काम आम्ही येणाऱ्या काळात करू एवढीच गॅरंटी आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून देऊ इच्छितो. धन्यवाद साहेब, आपण आपला मूल्यवान वेळ देऊन जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो.